Subscribe and hit the bell icon to never miss an update from eTimes TV. So welcome to eTimes TV and congratulations to you. First of all, Sarange Big Boss. Sarange Big Boss, Sarange. So first of all, congratulations to 60 days complete karo punna re-enter kelo to Big Boss mane. आणि त्यात सुद्धा तू जो धमाका उडवून ठेवला होतास त्यासाठी तुला कॉंग्रॅच्युलेशन. जसं महेश सर म्हणतात की टीआरपी ढगात गेली होती तेव्हा जेव्हा तू देर वॉज अ प्रॉपर प्लॅन ऑर यू हॅव जस्ट गो हेड अँड डिड युअर. नाही, प्लॅन म्हणजे माझ्या डोक्यात होत की कोणाला मला काय बोलायचंय ते, बट प्लॅन म्हणजे असं प्लॅनिंग करून असं नव्हतं. ऑनेस्टली स्पीकिंग ते माझं वेंटिंग आउट होतं, म्हणजे तो माझा राग होता जो निघाला. राग किंवा म्हणजे हर्ट फिलिंग जास्त होती. मला जे वाटलं ते माझे इमोशन्स होते, त्या माझ्या फिलिंग्स होत्या. बेसिकली दॅट वॉज ऑल मी, माझं होतं ते जे काय होतं ते वेंट आउट झालं ते सगळं मी होते आणि माझ्या फिलिंग्स होत्या. सगळ्यांच्या बाबतीत आय थिंक मी सगळ्यांना बोलले जे काय बोलायचं होतं मला ते मला मी सगळ्यांना बोलले. अँड द बेस्ट पार्ट वॉज दॅट एव्हरीबडी वॉज फ्रीज्ड, सो आय गॉट टू से मला जे काय बोलायचं होतं मी सगळ्यांना बोलले. माझे चांगले, माझे वाईट, माझे मीडियम, जे काही होते, ज्या काही गोष्टी होत्या मी त्या सगळ्यांना बोलले मला जे काय बोलायचं होतं. So now everything is done. So now you are free. Or तुला अजून काही बाहेर आलं तुझा ऐकवायचं आहे का मी? नाही नाही, मला मी माझा स्कोर सेटल केला. म्हणजे कल्पना नव्हती मला माझ्या मागून काय काय होत आहे ते, आणि मला ती संधी मिळाली आणि मी माझा स्कोर सेटल करून आले. ओके, सो तू जेव्हा रिएंटर केलं तेव्हाही तितकाच प्रतिसाद होता, त्यापेक्षाही जास्त जेव्हा तू घरात होती तेव्हा. म्हणजे वेळे झाले होते स्नेहाला परत आणा आम्ही सारंगी खूप मिस करतो ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. तर तो तुझ्यासाठी किती ओव्हरवेलमिंग होत होते? माझ्यासाठी मी जेव्हा पहिल्यांदा बाहेर आले ना तेव्हा ही गोष्ट खूप ओव्हरवेलमिंग होती की सारंगी एवढं पॉप्युलर झालं. मला खरंच वाटलं नाही की लहान लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळे सारंगी करत, आणि माझा फोन अख्खा भरलाय त्या सारंगीच्या व्हिडिओजनी आणि फोटोजने. लोक पाठवतात मला कुठून, म्हणजे मला इतकी मजा आली ना ते बघून की आय गेव समथिंग टू द शो. म्हणजे बिग बॉस सीझन 3, मराठी सीझन 3 जर बऱ्याच्या गोष्टी म्हणजे बऱ्याच्या गोष्टी जर लक्षात राहतील तर त्यातली एक सारंगी बिग बॉस पण लक्षात राहील. सो आय एम क्वाईट हॅपी आणि माझ्यासाठी ती अचीवमेंट आहे. मी जेव्हा एलिमिनेट झाले तर ते मला वाटतं सगळ्यांसाठीच खूप शॉकिंग होतं. एव्हरीबडी वॉज शॉक की म्हणजे अरे स्नेहा कशी गेली बाहेर म्हणून, असं ते सगळ्यांसाठी शॉकिंग झालं. ते माझ्यासाठी पण शॉकिंगच होतं. तर मला थोडंसं टाईम लागला त्याच्यात ते अंडरस्टँड करायला की एक्झॅक्टली काय झालं ते. बट दॅट इज द गेम, यु नो, कोणी मागे कोणी पुढे असणारच आहे आणि मी ते खूप स्पोर्टिंगली घेतलं. सो बट हा माझ्यासाठी ओव्हरवेलमिंग एक्सपिरियन्स होता स्पेशली फॉर सारंगी. तू हिंदी बिग बॉस मध्ये सुद्धा जाण्याची चर्चा होती, म्हणजे सगळे म्हणत होते की स्नेहा जाणार म्हणजे बिग बॉस हिंदी मध्ये जाणार, ती काही मराठीत वगैरे येणार नाही. व्हाय यू डिसाइडेड टू गो इनटू बिग बॉस मराठी? मला हा प्रश्न सगळे विचारतात, बट बेसिकली कुठली तरी आपुलकी असते ना, आपलेपणा असतो. म्हणजे आमच्या घरात आजही मी बघितलं, मी किती हिंदी शोज केले ना, ते कितीही मोठे असू दे, किती पॉप्युलर असू दे, त्यांची किती जास्त टीआरपी असते, आमच्या घरात मराठी चॅनल्सच लागतात. आमच्या घरातले मराठी शोज बघतात. सो मला नेहमी असं असायचं की अरे यार तुम्ही म्हणजे माझा शो का नाही बघत आहे, पण हा बघतो म्हणून असं करून. आमचे पप्पा पण किती वेळा मी त्यांना म्हणायचे की पप्पा आमचे माझा शो चालू तुम्ही तो नाही बघत, तुम्ही मराठी शो बघतो. ते नाही हे कसं थोडं लँग्वेज वगैरे आपली वाटते ना आपली, तर ते माझ्या डोक्यात कुठेतरी बसलं होतं की ती लँग्वेज, कारण आपलं घरचं वातावरण इतकं मराठीमय असतं की आपल्याला आपण मराठी आपण खूप आपलेपणाने आपल्यासारखं जपतो. तर त्यामुळे मेबी तो एक रिझन असावा की जेव्हा मला मराठी बिग बॉस ऑफर झाला तर मी पटकन हो म्हणाले होते. तू जी जर्नी एन्जॉय केली आहे, म्हणजे त्यात तू मॉर्निंग सुद्धा डान्स होता, त्यानंतर जेवण बनवणं होतं, त्यानंतर टास्क सुद्धा होते, तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये एक वेगळी स्नेहा दिसली. म्हणजे ही स्नेहाची बाजू कधीच बघितली नव्हती. जसं टास्कमध्ये तू होती लढायची जी भाषा होती किंवा तू मला भेट वगैरे ह्या शब्दा भाषा, म्हणजे तुझ्याकडून खूप
सरप्राइजिंग होत्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि तू ज्या प्रकारे टास्क केलीस आणि प्रत्येकांना नडून जे टास्क खेळणं असत त्याविषयी सांगते. काय तिकडे सिच्युएशन अशा होतात की आपण काही काही गोष्टी बोलून जातो करून जातो. तर ते घरच असे मी माझी जर्नी खूप एन्जॉय केली कारण मला अशा सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या ज्या मी मे बी रिअल लाईफ मध्ये नाही करत किंवा नाही केल्या आणि नाही करणार कधी. मला नाही वाटत की ज्या सिच्युएशन आतमध्ये क्रिएट होतात त्या कधी बाहेरच्या जगात क्रिएट होतील. तर ते जे चार चौकटींचं ते घर आहे ना ती वेगळीच दुनिया आहे. ती दुनियाच वेगळी आहे आणि ही जी आपली दुनिया ना ती खूप वेगळी आहे. त्यामुळे त्या सिच्युएशन वेगळ्या आणि ह्या सिच्युएशन वेगळ्या. मला ही गोष्ट खूप प्रकर्षाने सांगावीशी वाटते की खूप मुश्किल आहे तिकडे सर्व्हाइव्ह करणं. म्हणजे एक आठवडा सुद्धा सर्व्हाइव्ह केला तरी तुमच्यासाठी ती खूप मोठी अचीवमेंट होऊन जाते की आपण एक आठवडा कोणाच्या तरी कंट्रोल अंडर सर्व्हाइव्ह केलाय. कारण आपण जेव्हा नॉर्मली राहतो आपल्याला वॉशरूमला जायचं असतं आपण वॉशरूमला जातो आपल्याला लाईट्स जास्त वाटल्या आपण लाईट्स बंद करतो. आपल्याला अंधार वाटला आपण लाईट्स लावतो. आपल्याला झोप आली आपण झोपतो. आपल्याला खावंसं वाटलं आपण खातो. आपल्याला जे करायचं ते आपण करतो. बट एव्हरीथिंग इज कंट्रोल्ड तिकडे. सगळ्या गोष्टींवरती तुमच्या इतका कंट्रोल असतो. तिकडे सर्व्हाइव्ह करणं आय थिंक खूप मोठी गोष्ट आहे. खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि मी ती सर्व्हाइव्ह केली आहे आणि माझ्यासाठी ती अचीवमेंट आहे. भांडणाच्या गोष्टी अशा आहेत की तिची भांडणं आत्मसात ती रिअल लाईफ मध्ये कधी होत नाही तशी. रिअल लाईफ मध्ये तुम्ही मला सांगा कोण भोपळे घेऊन पळायला लावेल तिकडे किंवा कोण पाईपलाईन फिट करायला लावेल आपल्याला की पाईपलाईन तुम्हाला फिट करायची आहे किंवा ट्रॉफीज जपून ठेवायच्या आहेत किंवा काय करायचं हे सगळं रिअल लाईफ मध्ये होत नाही. ते तिकडेच होणार. ते चार चौकटीत मध्येच होणार. तर ते विश्वच वेगळं आहे आणि ते विश्व मी एक्सपिरियन्स करून आले. येस सध्या तू एक कुठची गोष्ट मिस करते जी घरात तू करत होतीस आणि इथे तुला किंवा एक व्यक्ती काय काय मिस करते स्वतः. मी मला वाटते पहिले पण बोलले होते की घरात आपल्या घरात आपल्याला एक प्रायव्हसी असते. आपली एक स्पेस असते ती तिथे नाहीये. तिकडे तुम्हाला कुठेच प्रायव्हसी नाहीये. एक तर सगळीकडे कॅमेराज आहेत प्लस 24 तास तुमच्या नजरेसमोर लोक आहेत 24 तास. तर मिस करते असं नाही म्हणणार मी पण ती गोष्ट कुठेतरी आता ती नाही आहे माझ्या आयुष्यात ना. ती हे मला कुठेतरी खटकते की अरे कोणी बघत नाहीये किंवा कोणी समोर नाहीये माझ्या. बट जर व्यक्ती तुम्ही म्हणाल कोणाला मिस करते तर मी नक्कीच नक्कीच दादूसना मिस करते. कारण ते माझ्या सोबत पहिलं डे म्हणजे फर्स्ट वीक पासून ते शेवटपर्यंत मी असेपर्यंत ते होते. ऍक्च्युली माझ्या एलिमिनेशनने त्यांना खूप मोठा धक्का बसला होता आणि ते मला आम्ही जेव्हा बाहेर पडले तेव्हा आमचं बोलणंही झालं होतं. ते मला बोलले की बेटा मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की तू जाशील म्हणून. म्हटलं ठीक आहे दादूस ती आता म्हणजे त्या गोष्टी आपल्या हातात नसतात. बट हा कारण त्यांचं कसं असायचं की आम्ही बऱ्याचदा मी अशा गोष्टींना आम्ही खूप शेअर करायचो एकमेकांशी की जे आम्ही कोणाला सांगू नाही शकायचे घरात बाकीच्या लोकांना. तर मी ते त्यांच्याबरोबर शेअर करायचे की ही व्यक्ती मला असं बोलली किंवा ह्या व्यक्तीने असं केलं. तर आम्ही त्याच्यावरती ना अनालाइज करायचं त्या सिच्युएशनला की अच्छा ही व्यक्ती असं बोलली तर त्याचा अर्थ काय असू शकतो. तर आमचं ते इनोसेंट कॉन्व्हर्सेशन असायचं नेहमी रोज दररोज. सो येस आय मिस हिम. आय रिअली मिस हिम. आणि त्यांचं ते इनोसन्स त्यांचं ते मला प्रत्येक वेळा पाठीवर यु नो काय नाही होईल 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 असं ते करणं ते खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी तिकडे. कारण त्या घरात राहणंच असं मी बोलले खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही एकटं नाही राहू शकत तिथे. यू नीड टू हॅव फ्रेंड्स. यू नीड टू हॅव पीपल विथ यू. म्हणजे तुम्हाला लोकांची खूप गरज आहे. तुम्ही दिवसभर एकटं बसून नाही राहू शकत. तुम्हाला बोलायला लोक लागतात. तुम्हाला टास्क तर आहेच काय म्हणजे बाकीच्या ड्युटीज तर आहेच बट बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी यू कॅन सिट अलोन ऑल द टाइम. तुम्हाला लोकांची गरज लागते तिथे. अँड आय थिंक जसं जय माझ्यासाठी गो टू पर्सन होता ही वॉज अ व्हेरी गुड फ्रेंड तसे दादूस माझ्यासाठी खूप मोठी मोठा एक सपोर्ट होता आतमध्ये. तू आता इतके दिवस राहिली आहेस तुझ्यामध्ये टॉप 5 तुझे कोण? टॉप 5 तर मी नाही सांगू शकत कारण इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण सगळे डिझर्विंग आहेत. बट येस माझ्या डोक्यातचे टॉप 3 चे लोक आहेत ती म्हणजे मीनल जय आणि विशाल. आय थिंक दे आर व्हेरी गुड ॲट व्हॉट एव्हर दे आर डुईंग. ते लोक खूप छान खेळतात. म्हणजे छान खेळतात पण आणि छान टास्क पण खेळतात. सगळं छान करतात. सो आय थिंक दीज 3 आर म्हणजे खरंच माझ्यासाठी ते लोक टॉप 3 डिझर्व करतात. I didn't expect that. Sorry? Jai, Jai.
He's a good player. Why he will not be in my list? बाकीच्या गोष्टी बाजूला, but I am not a very unfair, impartial person की मी माझे पर्सनल ग्रजेस कोणावरती कोणाच्या गेम वरती काढेन, तर मी तशी नाही आहे. तर जर तो खेळतोय चांगला तर तो खेळतोय चांगला, त्याच्यावरती मी चुकीचं असं बोलणार नाही त्याच्यासाठी काही. आविष्कार सुद्धा होता तुझ्यासोबत आणि सुरुवातीला थोडा डिस्कम्फर्ट होता दोघांमध्येही, की बोलण्यामध्ये किंवा बाबरामध्ये घराच्या, तर त्या सगळ्या गोष्टी तू स्पोर्टिंग सुद्धा नंतर घेतल्यास, तर ह्या तू बोलायचीस आणि तुमचं कन्व्हर्सेशन व्हायचं त्या लिव्हिंग एरियामध्ये, किंवा त्या ह्या सगळ्या गोष्टी तू कशा हँडल केल्या, फेस केल्या? सुरुवातीला जेव्हा मी त्यांना बघितलं आतमध्ये, तर मला माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता तो. म्हणजे एक तो एक आठवडा असा होता ना फर्स्ट वीक की मला कुठे कोणाशी बोलताही येत नव्हतं आणि काहीच करता येत नव्हतं, कारण मी एखाद्या व्यक्तीला 15 वर्षानंतर बघितल्यानंतर आणि ऑब्व्हियसली आफ्टर असं नाही की खूप छान काही होतं, ते खूप विचित्र तो एक वर्ष होता माझ्या आयुष्यातला, विचित्र म्हणजे सगळ्यात जास्त विचित्र वर्ष होता. त्याच्यानंतर मी त्याच्यातून बाहेर पडून जेव्हा त्या व्यक्तीला 15 वर्षानंतर बघते, तर माझ्यासाठी कुठेतरी ते खूप असा खूप मोठा सेटबॅक होता तो, की बापरे, आणि एका छताखाली राहणं तर खूप मोठी गोष्ट, म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. ते मग मी खूप शांत झाले त्याच्यानंतर, म्हणजे मी तुम्ही म्हणाल की मी शेलमध्ये पण गेले असं मला एकदम थोडस असं विचित्र वाटलं. मला बॅक अँड फोर्थ कळत नव्हतं की एक्झॅक्टली काय होतं माझ्याबरोबर, कारण आपण जिथे बघावं तिथे ती व्यक्ती आहे आणि काही गोष्टी आपल्याला सहन होत नाही आणि काही गोष्टी सांगताही येत नाही, असं असं अशी सिच्युएशन झाली होती माझी. पण नंतर मी स्वतःला सावरलं मे बी एखाद्या वीक नंतर, आणि मग असं मला नंतर असं वाटलं की मी या गोष्टी माझ्यावरती कशाला इम्पोज करते, कारण माझ्या रिअल लाईफ मध्ये जेव्हा मी या गोष्टींमधनं खूप स्ट्रॉंगली बाहेर पडले आणि खूप स्ट्रॉंगली स्वतःला उभं केलं, तर मग आत्ता काय नाही मी करू शकत ती गोष्ट. आणि कुठे ना कुठेतरी मी समजावलं स्वतःला, आणि ह्याच्यामध्ये महेश सरांचा पण हात होता, कारण ते बोलले की टेक देम ऍज अ कॉम्पिटिटर, तुम्ही पर्सनल लाईफ नका मध्ये आणू, तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये आहात, तू टेक हिम ऍज अ कॉम्पिटिटर. आणि त्यांचं ते बोलणं, त्यांचं ते वाक्य बोलणं आणि मी स्वतःला सावरणं, आय थिंक एकत्र झालं आणि मग नंतर मी स्वतःला सावरलं, कारण डोक्याने तर मी हेड स्ट्रॉंग आहेच असं नाहीये की नाहीये, आणि स्वतःला समजवताही येतं आणि स्वतःला सांभाळताही येतं, जे केलंय आपण इतकी वर्ष, तर मग आता काय नाही. तो जाताना सुद्धा तू त्याला म्हणालीस की काळजी घ्या या सगळ्या गोष्टी, तर तो पहिला जो ब्लॅक पिरियड होता तुमच्या दोघांमधलाही जो एक काळ होता, त्या काळातला तू विसरून त्याला म्हणत होतीस की काळजी घ्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या तू सगळ्या पॉझिटिव्हली घेतल्यास का अजूनही कुठेतरी वाईट वाटतंय की तसं नाही व्हायला पाहिजे होतं वगैरे? नाही, मी तर ह्या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह ऍज अ पर्सन मी त्यांना म्हटलं, जसं मी मे बी घरातला प्रत्येक व्यक्ती जेव्हा माझ्यासमोर बाहेर गेला तेव्हा मी हेच म्हटलं की काळजी घ्या. मी सगळ्यांना म्हटलंय ते, फक्त आविष्कार यांनाच नाही, मी सगळ्यांना म्हटलंय ते, मग ते सुरेखा ते असू दे, अक्षय असू दे, अजून बरीचशी लोक माझ्यासमोर बाहेर गेली, त्यांना सगळ्यांना मी म्हटलं की काळजी घ्या. तर ती मी व्यक्ती म्हणून आहे, म्हणजे ते मी मुद्दामून असं केलेलं नाहीये, तशीच मी आहे, मी ऍज अ व्यक्ती तशी आहे. तर मी खरं सांगू का, मी असं कुठे खोटं वागलेले नाहीये कुठे की काय मुद्दामून एखादी गोष्ट केलेली आहे, असं काही केलेलं नाहीये. जे माझ्या मनापासून वाटतं मी खूप स्पॉन्टेनियस आहे, जे माझ्या मनापासून मला वाटतं हे करावंसं किंवा हे बोलावंसं ते मी करते, ते मी बोलते. बऱ्याचशा गोष्टी लोकांना पटत नाही, बऱ्याचशा गोष्टी अशा लोकांना वाटतील मुद्दामून केल्या, तर तसं नाहीये. आय एम व्हेरी स्पॉन्टेनियस, मी असं प्लॅन करून कुठली गोष्ट करू नाही शकत, कारण एक गोष्ट मला आयुष्यात कळली की प्लॅन करून काहीच होत नाही. तुम्हाला त्या क्षणाला तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला त्या क्षणाला जे करावं असं वाटतं, जे बोलावं असं वाटतं ते करावं, कारण तो क्षण एकदा गेल्यानंतर परत तो क्षण येत नाही. आणि मेन म्हणजे ही प्राऊड ऑफ यू, म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला त्याचा ते म्हणाले की आय एम व्हेरी प्राऊड ऑफ स्नेहा अँड द वे शी हॅज मूव्ह ऑन इन हर लाईफ, सो ही इज व्हेरी प्राऊड ऑफ यू. सो तुला आय एम व्हेरी ग्लॅड दॅट ही इज, नाही मी खरंच आय एम व्हेरी ग्लॅड दॅट ही इज प्राऊड ऑफ मी, कारण जेव्हा मी त्यांच्या आयुष्यात होते किंवा जेव्हा ते माझ्या आयुष्यात होते तेव्हा मी अगदीच खूप लहान होते, म्हणजे 17-18 वर्षांची होते मी, तर तेव्हा अगदीच आपल्याला कळत नाही की आपलं लाईफ, आणि त्या म्हणजे आताची पिढी तरी खूप, आताची जनरेशन आहे, आताचं युथ आहे खूप एक्सप्लोर्ड आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आजूबाजूची, पण जेव्हा मी 17 वर्षांपूर्वीची गोष्ट करते, 15 वर्षांपूर्वीची गोष्ट, तेव्हा एवढ्या एक्सप्लोरिंग गोष्टी नव्हत्या आयुष्यात. सो
येस आय एम ग्लॅड दॅट ही इज प्राऊड ऑफ मी. आणि तोच काय म्हणजे मला तर असं वाटतं की आय वॉन्ट टू मेक एव्हरीबडी प्राऊड, नॉट जस्ट हिम, एव्हरीबडी प्राऊड. तुझा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे? म्हणजे अजूनपर्यंत जेवढे होऊन गेले 16 तुम्ही लोक एकत्र होता, त्यापैकी तुझा फेवरेट दादूस. ओके बर. आणि सगळ्यात हे आवडणं आवडत, तुला आवडलाच नाही पडलाच नाही तो माणूस कधी? असं कोणी नाहीये म्हणजे आय एम नॉट बिंग डिप्लोमॅटिक, पण एवढे दिवस एक कोणाबरोबर राहणं म्हणजे आपल्याला सगळी लोक आवडायलाच लागतात. तू ओव्हरऑल तुझ्या जर्नीला समप कसे करशील? म्हणजे आता तू पुढचे काय प्लॅन आहे तुझे? तू मराठी डेब्यू वगैरे करणार आहेस का किंवा कम बॅक करणार आहेस का टेलिव्हिजन? असं काही प्लॅन तर नाही आहे, बट बघू, जर चांगले प्रोजेक्ट माझ्या नशिबी आले आणि माझ्या पुढे आले तर मी नक्कीच विचार करीन त्या गोष्टी. तुझ्या टेलिव्हिजन विषयी पण त्यांनी खूप जीव लावला माझ्यावरती. नाही, खरंच जीव लावला त्यांनी, खरंच मुलीसारखं सांभाळलं मला त्यांनी. खरंच म्हणजे खरंच सांगते मी की कित्येकदा मला असं मी अशी तुटायचे ना, तर ते नेहमी म्हणजे असं जास्त नाही काय बोलायचं, पण एखादं वाक्य असं बोलून जायचं ना की जे मला असं धीर देऊन जायचं की म्हणजे वाव, की ही व्यक्ती माझ्या बरोबर आहे. बरं बरं. त्या प्रश्नाकडे बोलते की तू दिसशील का प्रेक्षकांना? खूप आतुरता आहे तुला मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा पाहायची. मी असं काही प्लॅन नाही केलेलं आहे, पण जर एखादा चांगला प्रोजेक्ट माझ्या समोर आला आणि इफ आय फील लाईक डुईंग इट, तर मी नक्कीच करेन, कारण चांगलं काम करायला मला आवडतं. मी कधी कामासाठी नाही म्हणत. एखादी गोष्ट मला खूप आवडली तर मी ती नक्कीच करते, मग ती कशी असो, कुठली असो, फिल्म असो, वेब असो, टेलिव्हिजन असो, काही असो. आता काही तुझे प्लॅन्स आहेत का वेब सिरीज वगैरे काही असं करायचं? आता एक नुकतीच वेब सिरीज माझी रिलीज झाली, गेम ऑफ द सेक्सेस, आणि त्याच्यानंतर आता मी बिग बॉस मध्येच बिझी आहे, तर मला नाही वाटत की जॅन पर्यंत अजून काही पाइपलाईन मध्ये लागेल, कारण मेंटली आय एम सो ऑक्युपाइड म्हटलं ना की म्हणजे खूप ऑक्युपाइड आहे मी अजून. म्हणजे बिग बॉस मधून बाहेर यायला थोडा वेळ लागतो एकंदरीतच मला जाणवलं आहे, त्यामुळे मी आधी ह्याच्यात थोडस बाहेर पडीन, थोडस रिलॅक्स करीन स्वतःला, अँड देन मी पुढच्या गोष्टींसाठी लागेल पुढे. सो माझा शेवटचा प्रश्न आहे की हू वुड बी द विनर, तुला काय वाटत? खरंच माहित नाही, आताच्या घडीला मी काहीच सांगू शकत नाही, पण मी जे सांगितलं तुम्हाला की माझ्यासाठी जे टॉप थ्री आहेत ते मीनल, जय आणि विशाल आहेत, आणि त्यांना मला तिकडे बघायला नक्कीच आवडेल. ओके ओके, थँक्यू सो मच स्नेहा फॉर गिविंग युअर प्रेशियस टाइम अँड ऑल द बेस्ट. माय प्लेजर. थँक्यू सो मच स्नेहा. बाय बाय. बाय बाय.